नमस्कार, टिकर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण टोकियो ऑलिम्पिक या विषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर हा टोकियो ऑलिम्पिक चालू घडामोडींचा विषय आहे आणि सध्या सर्वच परीक्षांना टोकियो ऑलिम्पिकवर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे यावर जेवढे काही प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांची सर्व उत्तरं आज आपण बघणार आहोत. नुकत्याच सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात ज्या काही पोलीस भरतीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये टोकियो ऑलिम्पिकवर एक तरी प्रश्न विचारलाच गेलाय आणि येणाऱ्या आरोग्य भरती, सरळ सेवा आणि पोलीस भरती आणि आपली एमपीएससी या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देखील टोकियो ऑलिम्पिकवर प्रश्न विचारलाच जाऊ शकतो. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा सर्वात महत्वपूर्ण असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा एकही प्रश्न टोकियो ऑलिम्पिकवर चुकणार नाही आणि तुम्हाला याचे मार्क्स मिळणारच आहेत. चला मित्रांनो, बघूया टोकियो ऑलिम्पिक विषयी आपण. मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक मध्ये अंतिम पदक तक्त्यामध्ये भारताचे जे स्थान होतं ते स्थान होतं 48वं स्थान भारताने पटकावलेलं आहे आणि त्यामध्ये एकूण मित्रांनो आपण 7 पदकं मिळवलेले आहेत. त्यामध्ये एक सुवर्ण पदक आहे, 2 रौप्य आहेत आणि 4 कांस्य आहे. मित्रांनो, याची साधी आणि सोपी ट्रिक आहे, कारण येणाऱ्या परीक्षेला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण की नुकतीच झालेली जी काही पोलीस भरतीची परीक्षा आहे त्यामध्ये प्रश्न विचारला गेला होता की भारताला किती पदकं मिळालेले आहेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये, तर त्याचं उत्तर होतं 7. आता 7 कसं लक्षात ठेवा मित्रांनो, 1, 2 का 4 ही आपली ट्रिक असणार आहे. 1, 2 का 4 म्हणजेच काय, तर 1 आपलं सुवर्ण पदक असणार आहे, 2 आपले रौप्य पदक असणार आहे आणि 4 आपले कांस्य पदक असणार आहे. सुवर्ण पदकाला आपण गोल्ड म्हणतोय, रौप्याला आपण सिल्वर म्हणतोय आणि कांस्याला आपण ब्रॉन्झ पदक म्हणत आहोत. म्हणून मित्रांनो, 1, 2 का 4 म्हणजेच काय, एकूण 7 पदकं आपल्याला टोकियो ऑलिम्पिक मध्ये मिळालेली आहेत. या एकाच स्लाइड मध्ये आपले 2 प्रश्न निर्माण होत आहेत, जेणेकरून पहिला प्रश्न तुम्हाला येणार आहे की भारताचं स्थान टोकियो ऑलिम्पिक मध्ये किती आहे, तर 48वं. भारताला किती पदकं मिळालेत, तर लक्षात ठेवा 7 पदकं मिळालेत. 1 पदक आहे गोल्ड आहे, 2 आपल्याकडे सिल्वर आहेत आणि 4 आपल्याकडे ब्रॉन्झ आहेत. पुढे आपण बघूयात नेमके कोणी कोणी हे पदकं मिळवलेली आहेत, कारण त्यांच्यावर देखील प्रश्न विचारली गेलेली आहेत. बघूयात मित्रांनो, पदक विजेते भारतीय खेळाडू यामध्ये सर्वात महत्वाचं नाव म्हणजे, कारण अभिमानाची आपल्यासाठी गोष्ट आहे, कारण की ह्या वैयक्तिक जर आपण पाहायला गेलं वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नीरज चोपडा यांनी भालाफेक या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे आणि ही भारतासाठी त्यावेळेस खूप महत्वपूर्ण बाब होती. मित्रांनो, सुवर्ण पदक मिळवलेलं आहे नीरज चोपडा यांनी आणि हे नेमके कुठले आहेत, कारण की हा प्रश्न विचारला गेलाय की नीरज चोपडा हे कोणत्या राज्यातील आहेत, तर नीरज चोपडा हे हरियाणा या राज्यातील आहेत आणि यांना कोणत्या खेळ प्रकारामध्ये हा पुरस्कार किंवा हे पदक मिळालेलं आहे, तर त्यांना भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. नुकत्या झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षांना हे प्रश्न विचारले गेले, त्यामुळे कदाचित येणाऱ्या परीक्षेला देखील हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओमध्ये एकही आपण व्यर्थ असं काही दिलं नाहीये, सगळं एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आपल्याकडे असणार आहे. मित्रांनो, हे आहे आपलं ऑलिम्पिकचं सुवर्ण पदक, जेणेकरून व्हिज्युअलाइजने देखील तुम्हाला कळेल की हे पदक आपलं सुवर्ण पदक आणि हे आहेत नीरज चोपडा ज्यांना आत्ताच सुवर्ण पदक मिळालेलं आहे भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये. पुढे बघूयात मित्रांनो, नीरज चोपडा विषयी सर्वात महत्वपूर्ण माहिती, कारण की कदाचित प्रश्न यावर देखील विचारला जाऊ शकतो. टोकियो ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदक विजेता ज्याला आपण काय म्हणतो भालेदार म्हणत आहोत, नीरजने 87.58 मीटर अंतरावर भाला फेकला, हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो की नीरजने किती अंतरावर भाला फेकला होता, तर नीरजने काय केलं होतं 87.58 मीटर एवढ्या अंतरावर भाला फेकला होता. सध्या असे डीप प्रश्न देखील विचारले जात आहेत. पुढे आहे नीरजचे गाव, तर खांद्रा पाणीपत हरियाणा या ठिकाणी ते आहेत. त्यानंतर टोपण नाव त्यांचं गोल्डन बॉय आहे, कारण की त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. नीरज हा नेमबाज अभिनव बिंद्रा 2008 म्हणजे अभिनव बिंद्रांना पहिल्यांदा वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये बीजिंग या ऑलिम्पिक मध्ये त्यांना काय मिळालं होतं, सुवर्ण पदक मिळालं होतं आणि त्यांच्यानंतर दुसरे भारतीय म्हणून कोण आहेत, तर नीरज आहेत ज्यांना भालाफेक या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, ट्रॅक अँड फील्ड प्रकारात सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय विजेता ऍथलीट, महत्वाचं आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की ट्रॅक अँड फील्ड प्रकारामध्ये
सुवर्ण पदक विजेता पहिला भारतीय ऍथलीट कोण? तर ते उत्तर असणार आहे नीरज चोपडा. त्यानंतर ब्रिटिश भारतातील नॉर्मन पिचर्ड 1900 पॅरिस मध्ये यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेता दुसरा भारतीय कोण आहे? ऍथलीट आपले नीरज चोपडा आहेत. म्हणजे असे देखील एकदम डीपली प्रश्न विचारले जातील, त्यामुळे आपण जे एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे तो आपण इथे घेतलेला आहे. एमपीएससी सरळ सेवा आरोग्य भरतीला देखील असे प्रश्न विचारलेच जातात, त्यामुळे हा पूर्ण कंटेंट आपण इथे घेतलेला आहे. पुढे आपण बघूयात मित्रांनो, रौप्य पदक आहे. रौप्य पदक म्हणजे आपलं कोणतं? तर सिल्वर मेडल. तर सिल्वर मेडल मिळालेलं आहे मीराबाई चानू यांना, ज्यांना वेट लिफ्टिंग मध्ये 49 किलो गट ह्या वजनी गटामध्ये त्यांना हे पदक मिळालेलं आहे. आणि सध्या प्रश्न विचारला गेला होता की वेट लिफ्टिंग मध्ये मीराबाई चानू यांनी सिल्वर पदक मिळवलेलं आहे आणि त्या कोणत्या राज्यातील आहेत? तर त्या होत्या मणिपूर राज्यातील. हा प्रश्न महत्वाचा आहे आणि हा प्रश्न नुकताच विचारला गेला होता, त्यामुळे असे देखील प्रश्न आपल्याला माहीत असायला हवेत. हा कंटेंट माहीत असायला हवा. मी पुन्हा सांगतो मित्रांनो, मीराबाई चानू ह्या मणिपूर या राज्यातील आहेत आणि त्यांना महिला वेटलिफ्टिंग मध्ये 49 किलो गट या वजनी गटामध्ये त्यांना काय मिळालेलं आहे? रौप्य पदक मिळालेलं आहेत. आणि हे आहेत आपल्या मीराबाई चानू. चला पुढे बघूयात मित्रांनो, अजून एक आपल्याला रौप्य पदक मिळालेलं आहे, ते आपल्याला कोणाकडून मिळालं लक्षात ठेवा. आपल्याला रविकुमार दहिया यांच्याकडून आपल्याला दुसरं सिल्वर मेडल मिळालेलं आहे, ते आहेत हरियाणा राज्यातील. हा देखील प्रश्न महत्वाचा आहे की रविकुमार दहिया हे कोणत्या राज्यातील आहेत? तर ते आहे हरियाणा राज्य. त्यांना कुस्ती या खेळ प्रकारामध्ये हे पदक मिळालेलं आहे. 57 किलो फ्री स्टाईल हे जे क्रीडा प्रकार आहे त्या प्रकारामध्ये त्यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे. रविकुमार दहियास रशियाचा झेव्हिर उगुहो सुवर्ण विजेता. म्हणजे लक्षात ठेवा की यामध्ये रशियाचे जे झेव्हिर उगुहेव हे जे आहेत यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि त्यांच्यानंतर जे सिल्वर म्हणजे दुसरा जो क्रमांक लागतो तो म्हणजे आपले कोण? रविकुमार दहिया. म्हणजे असे देखील तुम्हाला प्रश्न माहीत असायला हवे. चला पुढचा प्रश्न आपण बघूयात. कांस्य पदक ब्रॉन्झ आपल्याला एकूण 4 मिळालेले आहेत, तर त्यातलं पहिलं जे मिळालेलं आहे ते म्हणजे PV सिंधू यांना बॅडमिंटन या क्रीडा प्रकारामध्ये भारत म्हणजे त्यांना ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे. आणि ही आपल्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि त्या कुठल्या आहेत? तर त्या हैदराबाद येथील आहेत. PV सिंधू सर्वांना माहिती आहे की यांनी अनेक स्पर्धेमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे आणि त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. आणि आत्ता देखील टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकून आणलेलं आहे. त्यानंतर आहे लवलीना बोरगोहेन, या आसामच्या आहेत आणि ह्या महिला ऑल्टरवेट बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये 69 किलो वजनी गटामध्ये त्यांना काय मिळालेलं आहे? ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे. लवलीना बोरगोहेन यांच्यावर नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले, त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगतोय हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेला देखील विचारले जाऊ शकतात. याचा तुम्ही नीट अभ्यास करा. तुम्ही घरी बसलेला असाल तर ह्याचे नोट्स काढा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मी पुन्हा सांगतो, लवलीना बोरगोहेन या आहेत आसाम राज्यातील आणि त्यांना वॉल्टरवेट बॉक्सिंग या 69 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. पुढे बघूयात मित्रांनो, तिसरं ब्रॉन्झ मेडल आपल्याला मिळालेलं आहे बजरंग पुनिया यांच्याकडून, ते आहेत हरियाणा या राज्यातील आणि त्यांना 65 किलो फ्री स्टाईल कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये त्यांना काय मिळालेलं आहे? ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. त्याविषयी अजून आपण बघूयात की बजरंग पुनियास हरवून कझाकिस्तानचा डॉलेट नियाझबेको सुवर्ण विजेता. म्हणजेच काय? तर जे कझाकिस्तानचे डॉलेट आहेत त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि त्यांच्यानंतर तिसरा क्रमांक आपल्याला लागतो बजरंग पुनिया यांचा, की ज्यांना आपलं ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे. आणि ते कुठले आहेत? तर ते हरियाणा या राज्याचे आहेत, कारण की सध्या असेच प्रश्न विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूयात की भारतीय पुरुष हॉकी संघाला, खरं तर ही सर्वात अभिमानाची गोष्ट आहे, अनेक वर्षानंतर आपल्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. यांचा कर्णधार होते मनप्रीत सिंग. हे देखील प्रश्न विचारला होतो की सध्या भारतीय पुरुष हॉकी संघाने जे टोकियो ऑलिम्पिक जिंकलेलं आहे त्यामध्ये कॅप्टन कोण होते, कर्णधार कोण होते? तर ते कर्णधार होते मनप्रीत सिंग. महत्वाचं आहे भारतीय पुरुष हॉकी संघाने काय केलेलं आहे, जर्मनीचा 5-4 पराभव करून हे कांस्य पदक जिंकलेलं आहे. असे देखील प्रश्न येणार आहेत, त्यामुळे मी थोडंसं जरा डीपली सांगण्याचा प्रयत्न केलाय, कारण की आपल्याला आपले मार्क्स महत्वाचे आहेत, मेरिटमध्ये आपल्याला यायचं आहे, त्यामुळे
थोडासा तरी आपण डीपली अभ्यास थोडा करायलाच हवा, त्यामुळे मी सर्व माहिती तुम्हाला यापर्यंत दिलेली आहे. मित्रांनो, आपण आताच बघितलं की टोकियो ऑलिम्पिक मध्ये आपण एकूण 7 पदकं जिंकलेली आहेत. एक पदक आपलं सुवर्ण पदक आहे, 2 आपले रौप्य आहेत आणि 4 आपले कांस्य पदक आहेत. आणि हे कोणी जिंकले ते देखील आपण बघितलं, कारण मित्रांनो अनेक स्पर्धा परीक्षांना यावर प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे चालू घडामोडींचा सर्वात हॉटेस्ट टॉपिक म्हणलं तरी मी याला सांगेन की हा टॉपिक तुम्ही करूनच गेलं पाहिजे, कारण की येणाऱ्या देखील परीक्षेला टोकियो ऑलिम्पिकवर प्रश्न विचारलेच जाऊ शकतात. मित्रांनो, अजून देखील आम्ही जेवढे काही हॉटेस्ट टॉपिक आहेत चालू घडामोडींचे आम्ही आपल्या टिक्कर मराठीवर घेऊन येत आहोत, आणि पोलीस भरतीचे जेवढे काही पेपरचे विश्लेषण आहेत ते देखील आम्ही आपल्या टिक्कर मराठी चॅनलवर करत आहोत. मित्रांनो, तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून हे सर्व व्हिडिओज घरी बसल्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांनो, तुमचं जे अधिकारी होण्याचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल, आणि याकरता तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, अभ्यास आपण चालू ठेवला पाहिजे, या घटकाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, आणि असाच आपण चांगल्या पद्धतीने स्कोर केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.